मौदा में एनटीपीसी में काम करने वाले ठेका श्रमिकों का वेतन पिछले 27 महीनों से न दिए जाने की वजह से तालुका शिवसेना के उप प्रमुख देवेंद्र गोडबोले ने आज ठेका कर्मियों के साथ तहसीलदार के कार्यालय पर ठिया किया। एनटीपीसी में पिछले 27 माह से कार्यरत संविदा कर्मियों का वेतन न बढ़ने के साथ ही एनटीपीसी के माध्यम से दी गई इनॉर्गो कंपनी को कर्मचारियों का ठेका दिया गया है, पर अब तक वेतन न देने की वजह से देवेंद्र गोडबोले और कर्मियों ने तहसील कार्यालय में ठिया लगाया और एनटीपीसी और इनॉर्गो संबंधित कंपनियों के अधिकारियों को बुलाने की मांग की। तहसीलदार ने मध्यस्थता की और कंपनी के अधिकारियों को बुलाया और एक महीने के भीतर बढ़ा हुआ वेतन देने का वादा किया और ठेका कर्मियों को राजी कर लिया गया। एनटीपीसी मध्ये इनॉर्गो कंपनी 27 महिन्यापासून काम करत आहे आणि 276 कर्मचाऱ्यांच्या जवळपास 1,10,00,000 वरून त्यांची रक्कम थकित आहे। 6 महिने होऊन त्यांचं काम बंद होऊन सुद्धा अजूनपर्यंत त्यांनी पेमेंट दिलेलं नाही आणि म्हणून तहसीलदार एसडीओ यांना मी निवेदन दिलं की या कामामध्ये आपण मध्यस्थी करावी आणि एनटीपीसीच्या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा। आणि त्यांनी त्या निवेदनाची दखल घेऊन तहसीलदार साहेबांनी मीटिंग बोलवली। त्या मीटिंगमध्ये एनटीपीसीचे डीजीएम एचआर धर्मेंद्र आणि इनॉर्गोचे प्रोजेक्ट मॅनेजर राजेश रोशन हे उपस्थित होते। त्यांनी आम्हाला 1 महिन्याची मुदत मागून घेतली, आम्ही त्यांना 1 महिन्याची मुदत दिली, पण 1 महिन्यामध्ये त्यांनी जर पेमेंट दिलेलं नाही, जवळपास 1,10,00,000 रुपयाचं पेमेंट बाकी आहे ते जर दिलं नाही तर सर्व कर्मचाऱ्यांना मला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर एनटीपीसी प्रशासन जबाबदार राहील आणि एनटीपीसीचे अधिकारी जर कायदा तोडत असतील तर मग आम्हाला सर्व लोकांना कर्मचाऱ्यांना कायदा हातात घ्यावा लागेल। कायदा हातात घ्यायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही। एनटीपीसी मौदा येथे इनॉर्गो कंपनी मार्फत जे लेबर काम करत आहेत त्यांचे साधारणतः 276 लेबरचे 27 महिन्यापासूनचा जो एक वाढीव पेमेंटचा जो विषय होता, रेग्युलर पेमेंट झालेले आहे त्यांचे, फक्त 27 महिन्याचा वाढीव पेमेंट जो आहे तो अद्यापही पेमेंट केलेला नाही त्यांनी। आणि त्याबद्दल त्यांनी साधारणतः 8 दिवसा अगोदर देवेंद्र गोडबोले यांनी निवेदन दिलं होतं आणि त्याबद्दलचे आज कंपनीचे माणसं आणि ते इनॉर्गो कंपनीचे जे अधिकारी आहेत त्यांची आणि देवेंद्र गोडबोले यांची बैठक ठेवण्यात आली। त्या बैठकीमध्ये त्याच्यावर आपण तोडगा काढला आणि त्या कंपनीनं मान्य केलं की आम्ही पुढील 30 दिवसांमध्ये हे जे वाढीव पेमेंटचं जी काही रक्कम प्रत्येकाची 276 लेबरची ती आम्ही 30 दिवसांमध्ये 1 टप्प्यामध्ये पूर्णतः किंवा 30 दिवसाच्या 2 टप्प्यामध्ये पूर्ण पेमेंट करण्याचं त्याने आश्वासित केलेलं आहे। आणि एनटीपीसीने ही जबाबदारी घेतली आहे की येणकेन प्रकारे कंपनीने 30 दिवसांमध्ये दिलं नाही तर 1 जुलै ते 10 जुलै पुढच्या 10 दिवसांमध्ये कंपनी पूर्ण पेमेंट करेल आणि असं आश्वासन आपण लेखी घेऊन त्याचं इतिवृत्त बनवून त्याचा तोडगा काढण्यात आलेला आहे। VKB न्यूज के लिए कामठी से नितिन रावेकर की रिपोर्ट। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।